सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत हिंद आयान ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हिंद आयान पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली, आग्रा, जयपूर, भिलवाडा, उदयपूर, गांधीनगर मार्गे ती 16 फेब्रुवारीला ठाण्यात पोहोचली आणि आज सकाळी ठाण्याहून मुंबईला रवाना झाली. या प्रवासात ठाणे मुंबईतील सायकलपटू, ठाणे महापालिका ते मुंबई महापालिका या जॉयराईडमध्ये सहभागी झाले. हिंदू अयान हे 50 सायकलपटूंचं पथक आहे. काल सायकलपटूंनी ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेट दिल्या. आज सकाळी ठाणे महापालिका मुख्यालय येथून मुंबई महापालिकेच्या दिशेने ते रवाना झाले. या जॉयराईडला हिरवा झेंडा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे या उपस्थित होत्या. विष्णुदास चापके सरांनी हा जो प्रयत्न केलेला आहे, सायकलिंगची जी संस्कृती आहे त्याला पुढची म्हणजे चांगली वाटचाल मिळावी आणि आपल्या सायकलिस्टला खरंच की त्यांचं ते फ्युचर ब्राईट व्हावं ह्याकरता हा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं सायकलिस्टला हे सगळं म्हणजे नॅशनल हायवेज आणि सीलिंक आणि इतर सगळ्या गोष्टी घेण्यासाठी बाहेरच्या देशात जावं लागतं, परंतु ही भारतामध्ये त्यांनी चालू केलेली अतिशय चांगला प्रयत्न आहे. मला वाटतं हे नक्कीच सायकलपटूंसाठी एक अतिशय चांगली गोष्ट इथे त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.